वेलोली तालुक्यातील एसगे येथील मांजरा नदीवरील जुना पूल क्षतिग्रस्त झाल्यामुळे हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. एसगे येथील मांजरा नदीवरील जुन्या पुलावरील मार्ग प्रतिबंध करण्यात आल्याने पर्यायी मार्ग जाण्या येण्यासाठी पुढीलप्रमाणे राहील. बिलोली शहराकडून बोधनकडे जाणारी वाहतूक ही बिलोली कुंडलवाडी धर्माबाद ते राज्य सीमेवरून बोधनकडे या मार्गे, तर नांदेडहून हैदराबादकडे जाणारी वाहतूक नांदेड नरसी देगलूर मदनूर हैदराबाद हा पर्यायी मार्ग राहणार आहे. मांजराचे दिसून आले आणि या संदर्भात कार्यकारी अभियंता व त्यांचं तांत्रिक पथक इथे पाहणी करत आहे आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने एक पूर्व खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी ही या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. आणि सदर वाहतूक मोठ्या स्वरूपात हा एक महत्त्वाचा जोडणारा पूल असल्यामुळं इथे वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. मोठी वाहनं देखील मालवाहतूक देखील या पुलावरून होत असते, परंतु ती या मालवाहतुकीमुळे या पुलावर कुठलाही पूल कोसळण्याची शक्यता सांगता येत नाही असा अंदाज इथल्या तांत्रिक अभियंत्यांनी दिल्यामुळं सध्या बंद करण्यात आलेला आहे, पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. वाहनधारकांना आणि सामान्य जनतेला देखील एक आवाहन करू इच्छितो की त्यांनी या पुलाचा कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीसाठी, प्रवासासाठी किंवा या राज्यातून त्या राज्यात जाण्यासाठी वापर करू नये. दुसरा पर्यायी रस्ता जो कुंडलवाडी धर्माबाद मार्ग आहे त्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं. नेमकं पास आपल्याकडे अतिवृष्टी तशी 65 मिमीलाच असते, परंतु आपल्याकडे मागील 2 दिवसामध्ये 100 मिमीच्या वर पाऊस झालेला. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करून 8 सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळवण्यास मान्यता दिली आहे. माधव येडके, MCN News, बिलोली.